दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना आता मोठा दिलासा मिळाला. अरविंद केजरीवालांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे. मध्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना आता अखेर जामीन मंजूर झालेला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा दिलासा मिळाला. अरविंद केजरीवालांना आता न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मध्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला. मध्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांना जामीन मंजूर झालाय. मधल्या काळात निवडणुकीच्या दरम्यान देखील ते जामिनीवरती त्यांची सुटका झाली होती. मात्र पुन्हा आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मध्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांना जामीन मंजूर झाले. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडलेला आहे. अक्षय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण अरविंद केजरीवाल यांना आता न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. काय या संदर्भातले ताजे अपडेट्स? नक्कीच. कारण आपण जर बघितलं तर दिल्लीच्या कथित मध्य घोटाळा प्रकरणात 10 मेला अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. आणि या संदर्भात आप ने देखील मोठ्या प्रमाणात या संपूर्ण निर्णयाचा विरोध व्यक्त केला होता. ठिकठिकाणी या प्रकरणात आंदोलनं देखील झाली होती. सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण प्रकरण होतं. त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी झाली आणि अरविंद केजरीवाल यांना आज अखेर हा दिलासा मिळालेला आहे. राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांना हा दिलासा मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी आपचे जे कार्यकर्ते होते हे देखील आक्रमक झाले होते. केजरीवालांनी देखील वारंवार या संपूर्ण सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केल्या होत्या. याचिकावर सुनावणी देखील झाली होती. मात्र आपण जर बघितलं तर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून जो प्रकरणाचा निकाल आहे हा देखील राखीव ठेवला होता. आणि आज अखेर केजरीवालांना या ठिकाणी जामीन मंजूर झालेला आहे. कारण नक्कीच. अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.